महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले मोठं शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी काढल्या जाणाऱ्या महारॅलीची जय्यत तयारी करण्यात आली. जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गांधी मैदानावरून या रॅलीला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री राजेंच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. यानंतर ही रॅली पोवई नाक्यावरील शिवतीर्थ इथे पोहोचेल. तिथे तीनही पक्षांचे प्रमुख नेते जनतेला संबोधित करतील. महाविकास आघाडीनं शशिकांत शिंदे यांच्या रूपानं तगडा उमेदवार दिलाय. आता 15 एप्रिलला मोठं शक्तीप्रदर्शन करत शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदेंनी उमेदवारी अर्जही भरला होता. आता आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले किती मोठं शक्तीप्रदर्शन करत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर या सगळ्या संदर्भात उदयनराजे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. जोरदार शक्ती प्रदर्शन करत उदयनराजे भोसले आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. माझ्यासोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. महाराज साहेब, तुम्ही आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, काय भावना आहे तुमच्या? मी नाही करत, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. एका बाजूला संपूर्ण लोकांचं ही झोपण्याचं काम आम्ही करत असतो. कोण काय करतं मला माहित नाही, पण मी तर आजपर्यंत लोकांचं हित जोपासले. लोकांना, लोकांच्या करता हिताच्या विरोधात कोण काम करत असेल, कोणी घोटाळा करत असेल आणि कोणी जर असं केलं असेल तर मात्र निश्चितपणे त्यांनी जे काही चाललंय ते योग्य चाललं नाही, त्याचा विरोध तर मी करणारच आहे. पण मात्र मला नवल वाटतं की आज यशवंत विचार सांगण्याकरता माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघात 4 सभा घेण्यात नियोजन केलेलं आहे. कशाकरता? ज्यांनी घोटाळे केले त्यांना त्यांचे घोटाळे दडवण्याकरता. हे काही यशवंत विचार नाही आहे, हे अजिबात यशवंत विचार नाही. अशाच प्रकारे एक प्रकार अनेक वर्षापूर्वी झाला होता, तेव्हा पण जावली आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती, त्यावेळेसुद्धा असंच घडलं. त्यांनी 20 इथं तर 4 घेतल्या, पण खासदारकीच्या मतदारसंघात नियोजन केले, पण त्यावेळेस त्यांनी 20 अधिक आमदारकीच्या मतदारसंघात यशवंत विचार सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे लोकहिताच्या विरोधात सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस तसं असं काय घडलं तर खऱ्या अर्थाने ज्यांनी यशवंत विचार जोपासले त्या व्यक्ती म्हणजे कैलासजी आनंदचा, त्यांच्या विरोधात 20 सभा घेतल्या होत्या, ते निवडून आले. आणि मग यशवंत विचार सांगत असताना संबंधितांनी समजून घेतलं पाहिजे, यशवंत विचार म्हणजे लोकांच्या हिताचे विचार. यावं व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.